नियोजन एकदम परफेक्ट झालेलं आहे. प्रत्येक मावळ्याला स्वतःची जबाबदारी समजलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला, मराठा समाजातल्या बांधवाला, आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे या सगळ्या गोष्टीचं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन गेलेले आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने येतोय. या देशातला एकही कायदा मुंबईत येण्यापासून आम्हाला रोखू शकत नाही आणि कुणी रोखायचा प्रयत्नही करू नये. नाहीतर मुंबई हातातनं गेली म्हणून समजा, महाराष्ट्र ह्या सत्ताधाऱ्यांच्या हातातनं गेला म्हणून समजा. आम्ही गावगाड्यात जमिनी शेतजमिनीत राहिलेले माणसं आहे. आम्ही आमची व्यवस्था बघू. जिथं जागा मिळेल तिथं सगळा विषय करावा लागणार आहे का थांबवणार आहे का आपण? सुमारे 6 महिन्यापासून चाललेला मराठा आरक्षणाचा लढा, त्याची आतापर्यंतची अपडेट द्यायची असल्यास मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी सरसकट मिळाव्या, मराठा आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी आता निकराचा लढा आणि अखेरची लढाई लढण्याचा निर्धार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अंतरवली सराटीतून ते निघाले असून ते आज मुंबईला पोहोचणार आहेत आणि त्यांचा हा गाड्यांचा ताफा हा पुण्याच्या वेशीवर येऊन ठेपलेला आहे. माझ्या जर पुढे तुम्ही बघितलं तर हे तुमचे चित्र, हे जे चित्र पाहतात हे तुम्हाला सर्व काही दाखवून देतील. हे चित्र सध्या लोणीकंदमध्ये या ठिकाणी आहेत. सरांगे पाटलांना पुण्यात पोहोचण्यासाठी अजूनही 3 ते 4 तास लागू शकतात एवढा मोठा ताफा त्यांच्या सोबत आहेत. गावावर, वाड्यावर, वस्त्यावर मराठा बांधव जरांगे पाटलांसोबत आलेल्या सर्व आंदोलकांचं स्वागत, त्यांची सगळी सेवा करत आहेत. या ठिकाणी आपल्या सोबत बोलण्यासाठी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे, जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या नियोजनात असणारे, वनवासी यात्रेच्या माध्यमातून सर्वप्रथम मराठा आरक्षण मिळावं यासाठी यात्रा काढणारे योगेश केदार माझ्यासोबत आहेत. ते या जो पदयात्रा काढली त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. पुढील त्यांचं नियोजन काय असणार आहे हे जाणून घेऊया. योगेशजी स्वागत आहे. जरांगे पाटलांच्या ताफ्याची धडक आता पुण्यात आलेली आहे, पुण्याच्या वेशीवर आपण पोहोचलो आहोत. पुढचं नियोजन काय आहे, एवढा मोठा जनसमुदाय कसं मॅनेज करणार? आम्ही ह्या आत्ताची यात्रा सुरू करायच्या आदल्या रात्रीच एक प्रेडिक्शन केलं होतं, एक भविष्यवाणी केली होती की ही यात्रा जेव्हा पुण्यात पोहोचेल त्यावेळेस कमीत कमी 1 कोटी समाज, मराठा समाज पुण्यात एकवटलेला असेल आणि ही यात्रा जेव्हा मुंबईत पोहोचली असेल त्यावेळेस कमीत कमी 2 कोटी लोक, 2 कोटीपेक्षा एकही माणूस कमी नाही एवढे लोक आम्ही पोहोचणार आहे. नियोजन एकदम परफेक्ट झालेलं आहे. प्रत्येक मावळ्याला स्वतःची जबाबदारी समजलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला, मराठा समाजातल्या बांधवाला, आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे या सगळ्या गोष्टीचं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन गेलेले आहेत सरकारनं. आमच्या भावभावना समजून घेऊन आमची मागणी 50% आतली ओबीसीतली आहे. हे ओबीसीतलं आरक्षण, टिकणारं आरक्षण हेच आहे. ते आरक्षण आमच्या पदरात द्यावं. मुख्यमंत्री महोदय, आजही त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही अनेक गोष्टी मान्य केलेल्या आहेत. हे प्रमाणपत्र दिलं, ते प्रमाणपत्र दिलं. आता आम्हाला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. पण कुणाचं काढून न घेता कुणाला धक्का न लावता. अरे बाबा, का तुमच्या घरात धक्का लावायलो का आम्ही? अजिबात नाही. 50% आतली भाषा करायची, ओबीसी मधल्या आरक्षणाची भाषा करायची. शिंदे साहेब, धक्क्या बिक्क्याचा काय संबंध नाही. आमचा हिस्सा जो ओबीसी आरक्षणात आहे तो परत आम्हाला मिळवायचा आहे. या उद्देशानं मराठा समाज एकवटलेला आहे आणि ते आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही दिल्ली मुंबई सोडणार नाही. म्हणजे अनेकांनी धसका घेतला आहे. पुणे मुंबई या हायवेवरील ट्रॅफिक जाम होणार आहे असा धसका घेतला आहे. तरी या जे पदयात्रा आहे याच्यामध्ये किती गाड्या आहेत, किती लोकसंख्या असू शकते? कमीत कमी 50,000 गाड्या तरी आज, 50,000 गाड्या एका दिशेने निघालेल्या आहेत. उद्यापर्यंत जवळपास 1 लाखभर गाड्या तरी, लाखाच्या पुढे गाड्या तयार होतील येणार. लोक आपल्या गावातनं वर्गणी गोळा करून टेम्पो ट्रॅव्हल्स असतील, भाड्यानं करणं असेल, ट्रका असतील, त्या ट्रकांमध्ये टेम्पोमध्ये साहित्य महिनाभर पुरेल एवढं सगळे घेऊन आमची तयारी आहे. योगेशजी, आम्ही यायला लागलो. मुंबईत गेल्यानंतर खरी म्हणजे अडचण आहे. मुंबईत एवढा मोठा जनसमुदाय गेल्यानंतर त्यांची सगळी व्यवस्था कशी केली जाणार आहे? तुम्ही काही नियोजन केलं आहे का याचं?
हे बघा, आम्ही सरकारला अनेक महिन्यापूर्वी सांगितलं की आम्ही या ह्या तारखेला मुंबईत येणार आहे. आता ह्या व्यवस्था बघण्याची प्रमुख जबाबदारी सरकारची आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही या सगळ्यांची आहे. आम्हाला शांततेच्या मार्गानं येण्यासाठी कुणीही रोकू शकत नाही. काही लोक कोर्टात सुद्धा गेले होते की रोका रोका रोका, एवढे लोक आल्यावर काय करायचं. कोर्टानं सुद्धा ह्या लोकांना चपराक मारलेली आहे. कोर्ट म्हणालं की ही जबाबदारी शासनाच्या लॉ अँड ऑर्डरची. आम्ही शांततेच्या मार्गाने येतोय. या देशातला एकही कायदा मुंबईत येण्यापासून आम्हाला रोकू शकत नाही आणि कुणी रोखायचा प्रयत्नही करू नये. नाहीतर मुंबई हातातनं गेली म्हणून समजा, महाराष्ट्र ह्या सत्ताधाऱ्यांच्या हातातनं गेला म्हणून समजा. इतक्या मोठा जनसमुदाय आता हा पदयात्रेच्या मार्फत इकडं मुंबईकडे कूच करतोय, तुम्हाला काही सरकारकडून काही इंट्रक्शन मिळाल्यात का? हे बघा, सरकारसोबत चर्चा वगैरे करण्याची भूमिका आम्ही जरांगे पाटलांवर सोपवलेली आहे. आम्हाला दुसरं काहीच मान्य नाही. चर्चा आम्ही करणार नाही असं सरकारमधल्या काही मंत्र्यांनी बोललं, त्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या. आता आम्ही चर्चा करणार नाही, आता आम्ही वाटाघाटी करणार नाही. अरे तुम्हाला वाटाघाटी कोण करा म्हणते? आमची मागणी क्लिअर कट आहे, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसींना आरक्षण द्या, सरसकट कुणबी दाखले द्या. तुम्हाला देता येत नाही का नाही? सरसकट कुणबी दाखले. मराठवाड्या मराठ्यातल्या मराठ्यांना तरी सरसकट कुणबी दाखले द्या. बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा सगळे सोयरे पावणे रावळ्यांच्या या व्याख्येतनं प्रश्न सुटणार आहे. आज हत्ती गेला आणि शेपूट अडकलं अशी स्थिती आहे. सरकारनं निर्णय करावा, नाही केल्यानंतर यांची फळं ह्या सरकारला नक्की भोगावी लागणार आहेत. आम्ही आमच्या आरक्षणाचा वनवास मिटवा म्हणून मुंबईच्या दिशेने निघालोय, आणि जर ह्या लोकांनी आरक्षणाचा वनवास नाही मिटवला तर ह्या सगळ्या राज्यकर्त्यांना आम्ही वनवासात पाठवल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला आश्वासन दिल्यानंतर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार आहात का? शिंदे साहेबांनी जे जे आश्वासनं दिले त्याच्यावर जरांगे पाटलांनी विश्वास ठेवला होता. जरांगे पाटलांनी बऱ्याच गोष्टी शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्यावर सोपवलेल्या आहेत. माझा असा आमचा समाज म्हणून अशी भूमिका आहे की त्यांनी समाजातला विश्वास गमावू नये. तुमच्यावर समाजानं खूप विश्वास ठेवलेला आहे. अरे जर काय तुम्हाला समाजाचं भलं करता येत नसेल तर ते पदावर राहण्यात तरी काय अर्थ आहे? मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचं भलं करता येत येत नाही या कारणानं जर राजीनामा जरी दिला तरी हा समाज त्यांना घरात आमच्या देव्हाऱ्यावर पुजल. घेता येत नसेल तर त्यांनी तयारी करावी राजीनाम्याची. अखेरचा इशारा आहे मुख्यमंत्र्यांना आणि एकंदरीत राज्यकर्त्यांना. हा आपल्या मुख्यमंत्र्यांना आमचा अखेरचा इशारा आहे की बाबा, आम्ही तुमच्या पदाच्या मागं नाही, तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत. तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभा राहू. घरातल्या चटणी भाकरी खाऊन जसं आज आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो की नाही, तसं तुम्ही जर आरक्षण ओबीसीला दिलं, घरातल्या चटणी भाकरी खाऊन आम्ही तुमच्या प्रचारात उतरू. पण जर तुम्ही आम्हाला आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला आणि जर तुम्हाला जिवंत का आहेत तर त्यांनी समाजाचं भलं केलं म्हणून आजपर्यंत त्यांची पूजा केली जाते. अरे ह्या मुख्यमंत्र्यांनी ह्या समाजाचं भलं करावं. कोरोडो समाज रस्त्यावर आज मुंबईच्या दिशेने निघालाय, ह्याचा आक्रांत ह्या लोकांना दिसून येत का? तुम्हाला शेवटचा नियोजनाचा प्रश्न आहे. एवढा मोठा लाखोचा जनसमुदाय मुंबईत म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये जातोय, स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही काही महानगरपालिकेला काही विनंती केलेली आहे का? कसं काय मॅनेज करायचंय सगळं? सगळी निवेदनं आणि सगळ्या विनंत्या झालेल्या आहेत. सरकार जसं आम्हाला आरक्षण देण्याच्या बाबतीत अनेक कारणं सांगतोय, हे दिलं ते राहिलं हे झालं ते झालं, तशाच पद्धतीनं आता जर काय त्यांनी अशी ढिसाळ कामगिरी केली आणि ढिसाळ नियोजन जर केलं तर आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही गावगाड्यात जमिनी शेतजमिनीत राहिलेली माणसं आहे. आम्ही आमची व्यवस्था बघू. जिथं जागा मिळेल तिथं सगळा विषय करावा लागणार आहे का? थांबवणार आहे का आपण? निश्चित. तर आपण पाहिलं की हे होते योगेश केदार, जे की जरांगे पाटील यांचा हे जे काही सर्व आंदोलन आहे ते जवळून पाहतात, जवळून त्यांनी नियोजन केलेलं आहे, त्या प्रक्रियेमधील योगेश केदार आहेत. त्यांनी सांगितलं की आमचे लाखोचा जनसमुदाय हा मुंबईत जाणार आहे, आम्ही सगळे निवेदन विनंत्या सरकारला केलेल्या आहेत, मात्र त्यांनी तरीही आमच्याकडे दुर्लक्ष केलं. तर आम्ही जे काही करायचं ते आम्ही सक्षम आहोत आणि आरक्षण घेऊनच आम्ही मुंबईतून बाहेर पडू, असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, रांजणगाव.